दुर्गादुर्ग आता वाजलेले 6:20 आणि आम्ही या बसमधून आलेले शिवशाही आता फायनली अक्कलकोटला आणि हे बस स्टँड आहे अक्कलकोट. आणि आता आम्ही मंदिरापर्यंत जायला इथून आता रिक्षा करायची आहे. सो आम्ही आता रिक्षा इथून बघत आहे. तर काय बघा आता आम्हाला रिक्षा मिळालेली आहे आणि आता आम्ही रिक्षा करून डायरेक्टली चाललो आहे ते स्वामी समर्थांच्या मंदिराकडे. सो चला तर जाऊया. तर काय बघा आता आम्ही रिक्षेतून आता आम्ही पोहोचलेलो आहे अक्कलकोटला स्वामी समर्थ मंदिराकडे आणि आता आम्ही तिकडेच जात आहे. आज रविवार असल्याकारणामुळे आज गर्दी आहे बघा. आता आम्ही पहिली जाणार आहे ते इकडं रूम बघण्यासाठी म्हणजे जरा फ्रेश बी होणार आहे आणि त्यानंतर मग जाणार आहे मंदिरामध्ये. तर काय आता आम्ही अंघोळ बी करून फ्रेश झालेलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे ते स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये आणि आत्ता वाजलेलं आहे सकाळचे 9:10 होत आलेली आहे. बघा आता इकडून जात आहे. मग अशी आम्ही ब्रेकफास्ट बी सकाळी करून सगळं झालेलं आहे आमचं. सो आता जाऊया मंदिरामध्ये. दर्शन घेत असताना आपली लहान मुले आपल्या गावासमोर म्हणतात दर्शन झालेले स्वामी भक्त लवकर लवकर पुढे चला. दर्शन घेत असताना आपली लहान मुले आपल्या सोबतच असू द्या. दर्शन घेत असताना आपली लहान मुले आपल्या सोबतच असू द्या. आपले मोबाईल पर्स पाकिट दागदागिने इत्यादी मौल्यवान वस्तू सांभाळा. चोरांपासून सावध राहा. अशी वाट आहे जायला समाधी मंदिराकडे. जात आहे आम्ही.
अरे काय जे बघा, आता इकडं हार घेतलेला आहे मी. बघा केवढा मोठा आहे तो, तुम्ही इकडे बघू शकता. हे बघा, हे आहे श्री स्वामी समर्थ समाधी मठ. तुम्ही एक काम करा, महाराजांना फोन लावा. तर काय, आता आम्ही मठ बघून आता आम्ही चाललोय ते इकडं महाप्रसाद घेण्यासाठी. आणि आता पूजा किती गर्दी आहे ती महाप्रसाद घेण्यासाठी. आता बघा इकडून चाललेलो आहे मी. तर काय, तुम्ही इकडं बघू शकता आता महाप्रसाद घेण्यासाठी इकडं आमच्या नाम रंगा लागलेले आहे. आता उद्या किती वाजता महाप्रसाद म्हणतो, आत्ता वाजलेला आहे 11:30. बघा आता आम्ही इथे राहिलेला आहे. तर गाइस, हे मंदिराच्या जरा बाजूला इकडं हे एकदम मस्त दिसणारे मनमोहक असे देखावे मला इकडं आहे. तिकडं आणखी एक आहे, तुम्हाला दाखवतो. छोटी छोटी बारीकशी मंदिरं आहे बघा. हे आहे शमी विघ्नेश गणेश मंदिर. बघा गणेश मंदिराच्या बाजूला असलेला बघा हा किती छान प्रकारे केलेला आहे तो. बघा गाई आणि वासरूचा एक देखावा. आणि हे बघा, इथं आहे श्री स्वामी समर्थ जीवन चरित्र भीती शिल्प. Thank you.
इकडं तुम्ही बघू शकता आता इकडं गाडी पार्किंगसाठी हे नवीन केलेलं आहे. पार्किंगची व्यवस्था एकदम मस्त केलेली आहे. संपूर्ण संपत नाही एवढी मोठी तिकडं जागा आहे बघा. आणि तिकडं आता समोर दिसतंय ते बघा तुळजाभवानी मंदिर. जाऊया आता तिकडं. चला आता आम्ही आलोय इकडं श्री स्वामी समर्थ वाटिका व बालोद्यान. आणि याचा टायमिंग आहे बघा सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत. हे आहेत जन्मिंजर राजे भोसले यांच्यानी शिवाय अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्टची स्थापना केली. त्यानंतर उद्यानाच्या सुरुवातीला ज्येष्ठ जो शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि त्यानंतर हे सुंदर मनमोहक बालोद्यान. आणि इकडे तुम्ही बघू शकता हे सगळे महाराष्ट्राची गावातील संस्कृती दाखवणारे विविध देखावे त्याच्यात प्राणी व गावातील लोकांचा देवायांचा समावेश आहे. आता आम्ही इथं परत चाललो आहे ते रूमवरती आणि आता रात्री आम्ही जायला निघणार आहे ते डायरेक्टली सोलापूरला परत. सो चला तर जाऊया. तर काय आता मी पोहोचलेलो आहे रूमवर आणि आजचा मी व्हिडिओ इथं डन करतो आहे. आणि आय होप तुम्हाला असा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.